मला एक पंतप्रधानांना गोष्ट लक्षात आणून द्यायची, अलीकडे महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला। या महामानवांच्या उत्तुंग कार्याला विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचा आहे, आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता, विकास कामात राजकारण न करता हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत, हे पण मी अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी कबूल करतो।